नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते नाबार्ड ही एक शिखर वित्तीय संस्था आहे जिची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाली जी इतर सहकारी बँका कमर्शियल बँका किंवा ग्रामीण क्षेत्रीय बँकांना वित्तीय सुविधा पुरवण्याचं काम करते त्यासोबतच राज्य सरकारला सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर ती कर्ज पुरवठा करत असते एकूणच ग्रामीण कृषी जो विकास आहे ते साधण्याचं काम नाबार्ड करत आहे आणि तिचे एक महत्वाची भूमिका आहे त्यातलाच एक विषय म्हणजे पीक कर्ज सुविधा आणि आजचा आपला विषयच आहे पीक कर्ज सुविधा आणि त्यामागची नाबार्डची भूमिका या विषयावर आज आपण सविस्तर मार्गदर्शन मिळवणार आहोत आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे नाबार्ड पुणे येथील उपमहाप्रबंधक डी के गवळी यांना नमस्कार सर नमस्कार आमची मती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत सर मुळातच नाबार्डची मुख्य भूमिका काय आहे नेमकी भूमिका काय आहे याविषयी सांगा नाबार्ड ही एक शिखर संस्था आहे बँक आहे त्याच्यामध्ये काही आमचे बेसिक फंक्शन्स आहेत त्याच्यातलं अत्यंत महत्वाचं म्हणजे क्रेडिट फंक्शन किंवा लोन देणे जनरली आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल नाबार्ड ही जरी बँक असली तरी डायरेक्ट कर्ज पुरवठा कुठल्याही व्यक्तिगत लोकांना देत नाही एक संस्थागत ढाचा आहे की आम्ही कर्ज हे बँकांना देतो बँकामध्ये सगळ्यात पहिली बँक येते ते म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक जी जिल्हा स्तरावर काम करते राज्यस्तरावर करते दुसरी एक संस्था आहे ती क्षेत्रीय ग्रामीण बँक म्हणून आहे त्यांना आम्ही वित्त पुरवठा करतो आणि काही प्रमाणामध्ये कमर्शियल बँक आहेत त्यांना सुद्धा आम्ही कर्ज पुरवठा करतो आणि त्याच्यामध्ये तीन प्रकारचा कर्ज पुरवठा आहे एक अल्परुण कर्ज पुरवठा जो अठरा महिन्यापर्यंत आहे दुसरा आहे मध्यम मुदतीचा आहे तो साधारणतः अठरा महिने ते पाच वर्षापर्यंत आहे आणि तिसरा जो आहे तो दीर्घ मुदत कर्ज आहे ते पाच वर्ष ते पंधरा वर्षापर्यंत आहे आणि जसं आपण बोललो की हे सगळं कृषी आणि ग्रामीण विकासासाठी आहे म्हणजे हा सगळा कर्ज पुरवठा आहे त्यातली त्यात अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा याचं जर कम्पोजिशन बघितलं ऍज कम्पेअर्ड टू अदर हे फार मोठं आहे जवळजवळ साठ टक्के कर्ज हे अल्पमुदत कर्ज आहे अच्छा आता यामध्ये नियमित कर्ज पुरवठा आणि वेळेत कर्ज पुरवठा हे नेमकं काय आहे जसं आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये दोन प्रकारचे मोसम आहेत किंवा हे आहेत कर्ज घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे की काही जी पिकं आहेत ती खरीपामध्ये उगवली जातात आणि काही पिकं आहेत ती रबीमध्ये उगवली जातात खरीप हे साधारणतः एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत चालतं जे पावसाळी पिकं म्हणतो आणि दुसरं जे आहे ते रबी म्हणजे थंडीची पिकं म्हणजे ह्या थोडक्यात आपण बोलायला हरकत नाही त्याचा पिरियड ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा असतो पुढच्या तर याचं जे कर्ज पुरवठा आहे तो करण्याचं काम हे नाबार्ड करतं साधारणतः मध्ये आम्ही एप्रिल मे मध्ये बँकांच्या जशा जशा मागण्या येतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना वेळेवर तो कर्ज पुरवठा त्या त्या प्रमाणात करतो आता तुम्ही म्हणाल की कर्ज पुरवठा तुम्ही शंभर टक्के करता का किंवा पूर्ण शतप्रतिशत करता, करता का, का। तर तसं नाही बँका हा जनरली त्यांचा अगोदर फंड वापरतात आणि त्यांचा एक रिअलिस्टिक लेंडिंग प्रोग्राम आहे त्याचे एक सर्टन पर्सेंटेज म्हणजे आता काही जी साधारण क्षेत्र आहेत त्यांना आम्ही त्यांच्या रिअलिस्टिक लेंडिंग प्रोग्रामच्या प्रो आम्ही साधारणतः पंचेचाळीस टक्के देतो काही पूर्वोत्तर राज्य आहेत तिथं आम्ही पंच्याऐंशी टक्के किंवा ऐंशी टक्केपर्यंत पण त्यांच्या आर एल पी चा कर्ज पुरवठा करतो काही अशी राज्य आहेत जशी ओरिसा आहे बिहार आहे उत्तराखंड आहे किंवा बाकीचे अठ्ठावीस जिल्हे आहेत आमच्या उत्तर प्रदेशमध्ये तिथं सुद्धा आम्ही म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल पॅकेज म्हणून आम्ही साठ पासष्ट टक्केपर्यंतच्या आर एल पी पण कर्ज पुरवठा करतो कारण फोकस आहे तर हे अशी एक व्यवस्था आहे पण ही संस्थागत व्यवस्था आहे म्हणजे आम्ही संस्थाच्या मार्फत किंवा बँकांच्या मार्फत तो कर्ज पुरवठा करत असतो आता शेतकऱ्यांना विना त्रास जे कर्ज पुरवठा केला जातो त्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही सुविधा लागू करण्यात आलेली आहे ती नेमकी कशी कार्य करते जसं की आधीच्या काळामध्ये थोडीशी प्रक्रिया ही थोडीशी म्हणा किंवा कमरसम होती हो। आ, तर ती थोडीशी सिम्प्लीफाय करण्यासाठी एक कमिटी नेमण्यात ने आली सुलभ करण्यासाठी कमिटी नेमण्यात आली आणि साधारणतः अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये नाबार्डला एक सांगण्यात आलं की तुम्ही जेणेकरून शेतकऱ्यांना अत्यंत कमी त्रासामध्ये आणि अगदी सुलभ सहज कर्ज पुरवठा मिळावा त्याच्यासाठी एक साझ्या पॉलिसी नाबार्डने तयार करावी जी कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक आणि रिजनल रुरल बँक अशी जसं तर ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी तर ती पॉलिसी नाबार्डने किसान क्रेडिट कार्ड या माध्यमातून ती आणली आणि बँकांना ती त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला सांगितली त्याचा मूळत उद्देश असा होता की शेतकऱ्यांना कमी त्रास त्यांचा कमी वेळ वाचावा लवकरात लवकर कर्ज मिळावं कमी व्याजाने कर्ज मिळावं हॅसल फ्री म्हणजे कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये कमी डॉक्युमेंटेशन म्हणजे अगदी कमीत कमी कागदपत्र त्याच्यामध्ये लवकरात लवकर मिळावं आणि त्यांना कुठंही म्हणजे असं नाही की बँकेतच जाऊन ते कर्ज घेतलं पाहिजे क्रेडिट कार्ड असल्यामुळं ते चेकने पैसे घेऊ शकतात डीडी काढू शकतात किंवा ज्या ज्या वेळेला त्यांना गरज असेल तसं ते एक फ्लेक्झिबल असेल की त्यांना कुठेही क कधीही ते कर्ज मर्यादे मध्येच राहून कुठेही आणि कधीही मिळेल आणि बँकांना सुद्धा त्यांचे बाकीचे जे फायदे आहेत की त्यांना वारंवार डॉक्युमेंटेशन करायची गरज नाही किंवा त्यांना ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही कमी लागेल ला। आणि एक सुरळीत व्यवस्था म्हणून ती किसान क्रेडिट कार्ड स्कीम राबवलेली आहे आणि ती आतापर्यंत सुद्धा म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहे आणखीन एक म्हणजे की मशागत ते अगदी विक्री पर्यंत म्हणजे स्केल ऑफ फायनान्स ही जी सगळी सिस्टम आहे तर ती कशी कार्य करते म्हणजे त्यासाठी एक सुविधा पुरवण्यात आलेली आहे वित्तमान सुविधा कशा प्रकारे नाबार्ड सहकार्य करते मॅडम जसं आहे की कुठल्याही एखादा प्रोजेक्ट करायचा असेल किंवा काय पीक काढायचं असेल तर त्याला साधारणतः खर्च किती येतो याचा एक मापदंड असतो किंवा एक आपण त्याचं सायंटिफिक असेसमेंट करतो की एखादा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्याला अगदी पहिल्या म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तसंच पिकांचं पण आहे की पीक कर्ज देत असताना त्याला शेतकऱ्याला पासून, ते अगदी विक्रीपर्यंत जो लागणारा खर्च आहे मग त्याच्यामध्ये जमीन तयार करण्यापासून खत बियाणं खरेदी करण्यापासून ते अगदी विक्रीपर्यंत किंवा स्टोरेज मध्ये जर ठेवायचं असेल त्याला तर सगळ्या प्रकारच्यासाठी एक काय म्हणतात ना एक व्यवस्था आहे ती व्यवस्था जिल्हा स्तरावर आहे की एखादं एखाद्या जिल्ह्यामध्ये जी प्रॉमिनंट क्रॉप आहे समजा तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये कपास आहे हो, म्हणजे किंवा आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये ऊसासारखी आहे किंवा तिकडे जळगाव हो किंवा या भागामध्ये खानदेशात बघितलं भा तर केळीचं पीक आहे तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जशा प्रकारची पीक आहेत तर ती तिथली जिल्हा बँक आहे ती बँक ही मिटिंग कन्व्हिन करते त्याच्यासाठी बराचसा डेटा ते मागवतात ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटकडून हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटकडून आणि त्याला सिंक्रोनाइज करून, करून एकत्रित करून मग एक कमिटी जी जिल्हा कलेक्टर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बसते त्याच्यामध्ये नाबार्डचे पण प्रतिनिधी बसतात जिल्हा बँकेचे बसतात लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बसतो काही प्रोग्रेसिव्ह फार्मर्स असतात त्यांचेही अनुभव आम्ही लक्षात घेतो कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठ यांचंही मार्गदर्शन लाभतं आणि त्यासून त्यानुसार मग ते स्केल ऑफ फायनान्स बनतो आणि जो की तो पुढील वर्षासाठी खरीप आणि रब्बीसाठी तो वापरला जाईल असं एक ठरतं साधारणतः ह्या ज्या स्केल ऑफ फायनान्स ठरवताना डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यानच आम्ही बोलतो की या दरम्यान तो झाला पाहिजे जेणेकरून येणारी जी खरीप आणि रब्बी आहे त्यांना तो काम अगदी मेन अगदी महत्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी किंवा वित्तीय सुविधा मिळवण्यासाठी पात्र ठरण्यासाठी काय केलं पाहिजे आणि नाबार्ड काय करतं त्यासाठी नाबार्ड ही जसं बोललं तर एक संस्थागत कर्ज व्यवस्थेमधली एक मज महत्वाची कडी आहे किंवा शिखर संस्था आहे आता प्रत्येक बँकांना जस महाराष्ट्रामध्ये एकंदरीत एकतीस जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत आणि एक, एक स्तरावरची शिखर स्टेट कोऑपरेटिव बँक आहे तर असं नाही की मॅडम प्रत्येक सगळ्याच बँका अल्प ऋणासाठी पात्र आहेत त्याच्यासाठी बरेचसे मापदंड आहेत जसं आमच्याकडे कर्ज देण्याच्या आधी आम्ही साधारणतः त्या बँकेचं एक तर स्टॅट्युटरी ऑडिटरकडून ऑडिट झालं पाहिजे हा एक पहिला क्रायटेरिया आहे दुसरं की त्या बँकेचं एक सर्टन एनपीए पाहिजे म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट किंवा जे पहिले लोन दिलेले त्याच्यातली खराब किती आहे तर त्याचा स्तर किती आहे म्हणजे साधारणतः सहा ते दहा टक्के तर पंचेचाळीस पर्सेंट ऑफ आर एल पी दहा ते पंधरा म्हणजे असं मापदंड आहे तर एनपीएच्या पण मर्यादा आहेत आणि तिसरं आहे ते म्हणजे अत्यंत महत्वाचं की रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ती बँक किंवा जी बँक कर्जासाठी आमच्याकडे येते त्या बँकेला कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट तो एक रेग्युलेटरी मापदंड आहे सीआरएर तो सुद्धा पालन करावा लागतो म्हणजे नऊ पर्सेंटच्या जर त्या बँकेचा -E आर असेल तर ती बँक या कर्ज घेण्यासाठी पात्र असते आणि जर ती पात्र म्हणजे नाही तर मग त्या बँकांना कर्ज मिळत नाही याच्यामध्ये दोन व्यवस्था म्हणजे सगळी ही जी कर्ज जिल्हा बँकांना जातात जाता। ती आम्ही राज्य बँकेला देतो आणि इंटर राज्य बँक नंतर त्यांना देते पण राज्य बँकेचीच जर कमकुवत स्थिती असेल तर मग कदाचित दुसरा एक पर्याय आहे की जिल्हा बँका डायरेक्ट लोन सुद्धा आमच्याकडून घेऊ शकतात पण त्याला त्याच्यासाठी त्यांना गव्हर्नमेंट कडून एक गॅरंटी घ्यावी लागते डिफॉल्ट गॅरंटी किंवा काही एफ आमच्याकडे त्यांच्या आमच्या कोलॅटरल म्हणून ठेवाव्या लागतात लागता त्या कर्जाला प्रोटेक्ट करण्यासाठी पीक कर्जासाठी आवश्यक असणारी जी कागदपत्र आहेत ती कोणती आणि ती कशी मिळवावी पीक कर्ज ही एक साधी आणि सिंपल म्हणतात पद्धती आहे त्याच्यामध्ये एक लाखापर्यंत जे कर्ज आहे पीक कर्ज त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्र बँकेला घ्यावी लागत नाही आणि आता नवीनच रिझर्व बँकेने आणखी चेंज केलंय की एक लाख चौसष्ट हजारपर्यंत जी कर्ज आहेत पीक कर्ज आहेत त्याला कुठल्या प्रकारचा म्हणतात ना डॉक्युमेंट्स म्हणा किंवा कागदपत्राची गरज नाही त्याच्यापेक्षा जर जास्त लोन असेल तर तीन लाखापर्यंत असेल किंवा तीन लाखाच्या वरच असेल तर त्यांची जी जमीन आहे लँड त्या वर एक चार चढवला जातो पे कर्जासाठी आणि दुसरं एक सेक्युरिटी म्हणून जे उभं असलेलं पीक आहे ती एक सेक्युरिटी म्हणून बांधली जाते अशा दोनच आताच्या म्हणजे अल्परुण प्रणालीमध्ये ह्या सेक्युरिटी म्हणतात ते एवढ्या दोनच आहेत अच्छा मान्सूनचा अंदाज किंवा पेरणीची माहिती आहे पीक पेरणीची ही सुद्धा शेतकऱ्यांना पुरवली जाते नाबार्डतर्फे ती कशी काय नाबार्ड हे नेहमीच शेतकऱ्यांसाठीच काम करत आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि गेली तीस वर्षापेक्षा जास्त काळ झालाय की आम्ही याच्यामध्ये काम करत आहोत आमचे काही सर्विस प्रोव्हायडर्स आहेत जसे कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा मोठमोठी विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठ आहेत किंवा काही दुसऱ्या कृषीसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत यांना आम्ही एक क्रॉप ॲडवायझरी साठी पण कॉन्ट्रॅक्ट देतो की साधारणतः ते जे उद्या समजा एखाद्या शेतकऱ्याला किंवा ज्या गावामध्ये एखादा घटना घडणार असेल किंवा मान्सून कंडिशन ठीक नाही किंवा उद्या सायक्लोन येणार आहे हो। किंवा उद्या वादळ येणार आहे किंवा असं काहीतरी हवामानामध्ये बदल होणार आहे त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होऊ शकतं म्हणून एक ऍडवायझरी नावाचा एक कॉन्सेप्ट आहे तो आम्ही ह्या बाकीच्या संस्थांकडून देतो दुसरं आम्ही नॉट ओनली क्रॉप ॲडवायझरी किंवा ह्या वेदर ॲडवायझरी दुसरं की तुमच्या शेताचं जे पीक होतं आणि त्याचा जो धान्य होतं त्या धान्याला कुठे मार्केट अवेलेबल आहे कशा प्रकारचं आहे काय भाव आहे ऍट लिस्ट तुम्हाला रेम्युनेटरी प्राईस तरी मिळेल का हुँ. या प्रकारची माहिती एक एस एम एस म्हणा किंवा एक अलर्ट म्हणा याप्रमाणे आमच्याकडून या सर्व्हिस प्रोव्हाइड करून शेतकऱ्यांना दिलं अच्छा पीक विमा किंवा मग व्यक्तिगत अपघात विमा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे तर त्याबद्दल काय सांग जसं आपलं माहिती आहे की भारत देशामध्ये वेगवेगळे अॅग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये बऱ्यापैकी हवामानामध्ये परिणाम झाल्यामुळे ते पीक शेवटपर्यंत आपण रिअली म्हणजे काढू की नाही याची भरोसा नसतो त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना ते एक प्रोटेक्शन असावं की इन केस ऑफ पीक जर फेल झालं किंवा याना त्या कारणामुळे नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळवून एक विमा व्यवस्था तयार केलेली आहे आणि नाबार्ड हे अपेक्स ची इन्स्टिट्यूशन असल्यामुळे राज्य सरकार एज वेल एज केंद्र सरकार यांना वेळोवेळी एक प्रकारचं पॉलिसी फ्रेमिंग साठी सुद्धा बऱ्याच वेळेला इनपुट देत असतं त्यानुसार मग ते विम्याचे म्हणतात ना हे ठरतात आणि दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये जो क्रॉप लॉस होतो तो कुठेतरी मिटिगेट केला पाहिजे याच्यासाठी पण पीक विमा व्यवस्था आहे दुसरं आहे की फार्मरचं जे इन्कम आहे कि एक दा ते स्ट्रॅगनेंट राहिलं पाहिजे की एकदा क्रॉप फेल झालं तर दुसऱ्या वर्षी त्याला घेतात म्हणजे त्याचं बिचाऱ्याची घडी बिघडते त्याच्यामुळे ही विमा पद्धती ही पीक विमा पद्धती आहे ती नाबार्डतर्फेच म्हणजे बाकी जिल्हा बँका म्हणा किंवा दुसऱ्यातर्फे राबवली जाते दुसरं आहे की जे कर्जदार आहेत म्हणजे शेतकरी आहेत त्यांचा व्यक्तिगत विमा म्हणून मग एक अजून कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जो शेतकरी पीक घेतो त्याचा व्यक्तिगत का विमा काढला जातो मॅडम आणि त्याच्यामध्ये साधारणतः अशी प्रणाली आहे की जी बँक फायनान्स करते तर ती बँकेने म्हणजे टू इज टू वनचा रेशियो आहे म्हणजे साधारणतः पंधरा रुपये जर विम्याचा येत असेल प्रीमियम तर दहा रुपये बँक भरेल जी फायनान्सिंग बँक आहे ती आणि पाच रुपये तो शेतकरी भरेल असं करून त्याचं ते प्रोटेक्शन होईल उद्या त्याचा या ना त्या कारणामुळे जर अपघात झाला म्हणजे साधारणतः तो वारला किंवा त्याचा एखादा हात पाय किंवा दुखापत झाली किंवा डोळा गेला तर साधारणतः म्हणजे आता एखाद्याचा मृत्यू झाला तर पन्नास हजारापर्यंत कव्हर आहे आणि एखादा ऑर्गन समजा नष्ट झाला डोळा म्हणा हात म्हणा पाय म्हणा अपघातामध्ये तर तोही त्याला आहे त्याला पंचवीस पर्यंतची प्रावधान आहे तर ते सुद्धा आम्ही काटेकोरपणे बँका राबवतात की नाही याच मॉनिटरिंग करतो सहकारी बँका आणि ग्रामीण क्षेत्रीय बँका यांच्यासाठी सुद्धा सवलतीच्या दरात वित्त पुरवठा करते ना बार ते कसं दोन प्रकारच्या व्यवस्था आहेत मॅडम एक तर हे अल्प ऋण देण्यासाठी अल्प कर्ज व्यवस्था देण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारवरून कडून दरवर्षी बजेटरी अलोकेशन होतं त्याच्यामुळे तो एक एक नॉर्मल क्रेडिट लिमिट आम्ही बँकांना देतो आणि ते अगदी कमी रेटने देतो म्हणजे जवळजवळ निग्लिजिबल म्हणतो की चार पर्सेंटनी आम्ही राज्य बँकेला देतो राज्य बँक नंतर त्यांचं पॉईंट फाय पर्सेंटचं मार्जिन ठेवून साडेचार पर्सेंटनी देतं जिल्हा बँकांना आणि जिल्हा बँका त्यांच्या ज्या खालच्या स्तरावरच्या ज्या सोसायट्या आहेत प्रायमरी ऍग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायट्या तर त्यांना ते साधारणतः एक दोन टक्केच्या मार्जिनने देतात म्हणजे ही एक व्यवस्था झाली दुसरी एक व्यवस्था आहे की त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की फार्मर्सला गरज आहे आणि हे नॉर्मल क्रेडिट घेतलेले दुसरी एक व्यवस्था आम्ही अशी करून दिली बँकांना की तुम्हाला आम्ही अजूनही जास्त देतो म्हणजे ऍडिशनल क्रॉप लोन आम्ही देऊ शकतो त्यासाठी आम्ही मार्केटमधून पण फंड मोबिलाइज करतो त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट थोडा हाय पण जेणेकरून बँकांना सतत आणि अगदी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा मिळेल आणि तो कर्ज पुरवठा फायनली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण मग मुळातच शेतकऱ्यांपर्यंत हा स्त्रोत पुरवण्यासाठी नाबार्डकडे हा सोर्स कुठून उत्पन्न होतो किंवा कुठून येतो जसं मी पहिल्यांदा बोललो की जे शॉर्ट टर्म क्रेडिट आहे जे आम्ही कोऑपरेटिव्ह बँक आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना देतो ते आम्हाला दरवर्षी केंद्र सरकारच्या बजेटमधून ते पैसे मिळतात तर त्याला शॉर्ट टर्म कॉपरेटिव्ह क्रेडिट रुरल क्रेडिट फंड म्हणतो तर तो, तो फंड दरवर्षी आम्हाला मिळतो त्याच्यातून आम्ही ते नॉर्मल क्रेडिट बँकांना देतो म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका एज वेल एज आर आर पी ला दुसरं जो स्त्र आहे मग जसं मी बोललो दुसरं आहे की आम्ही मार्केटमधून फंड रेज करतो त्याला ऍडिशनल एसटीएसओ म्हणतो ऍडिशनल पीक कर्ज ते म्हणजे पंचेचाळीस पर्सेंट सोडलं तर ओव्हर अँड अबाव जे आहे ते देण्याचा प्रयत्न करतो त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट थोडा जास्त आहे असे दोन आमचे वेगवेगळे स्त्रोत आहे त्यानुसार आम्ही बँकांना वित्त पुरवठा करतो व्याजदर कशा प्रकारे आकारला जातो आ, दर व्याजदर हे अत्यंत अत्यल्प आहे म्हणजे खरं बघितलं तर चार टक्के आम्ही बँकांना व्याजदर लावून देतो हे नॉर्मल क्रेडिट साठी दुसरं जे ऍडिशनल एसटी आहे त्याच्यासाठी आजचा रेट बघितला तर तो आठ पॉईंट चार आहे तर त्याप्रमाणे आम्ही कर्ज देत असतो बँक बऱ्याचदा काय होतं की म्हणजे आकस्मिक म्हणूया किंवा अशा वेळेस कठीण परिस्थिती निर्माण होते आणि मग शेतकऱ्यांना कर्ज घेतलेलं आहे त्याचे हप्ते भरता येत नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी काही सुविधा नाबाडणे अत्यंत चांगला प्रश्न आहे मॅडम जसं मगाशी मी बोललो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये देशा जवळजवळ साठ टक्के लोक आजही शेती, शेती आणि शेतीशी पूरक असलेल्या व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यातली त्यात तेतल आपला जो शेवटचा आणि तळागाळाचा माणूस आहे तोच तो तो शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे संपूर्ण राष्ट्राचं नुकसान असं समजलं जातं त्याच्यामुळे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल त्याचं कसं त्याचं संरक्षण करता येईल त्याच्यासाठी बऱ्यापैकी नाबार्ड पण प्रयत्न करत असते त्याच्यातला तुम्ही विचारलेला तो प्रश्न आहे की त्या वर्षी समजा याना त्या कारणामुळे जर पीक खराब झालं तर त्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षी पण पीक काढायचे तर आणि ऐकत नाही कारण पीक खराब झाल्यामुळे त्याच्याकडे लिक्विडिटी नाही किंवा पैसे नाही कुठून तो तो कर्जाचा जो इन्स्टॉलमेंट आहे किंवा हप्ता आहे तो देऊ शकत नाही तर मग त्या अशा कर्जांना आम्ही पुनर्गठित करतो बँकांना सांगतो की ते एक जिल्हास्तरावर साज्या व्यवस्था आहे कलेक्टर आणवारी डिक्लेअर करतात आणि अनिवार्य डिक्लेअर केल्यानंतर क्रॉप लॉस समजला जातो ते लोन हे पुनर्गठित केलं जातं म्हणजे ते एका वर्षात जे परत करायचंय ते पुढच्या तीन आणि सात वर्षापर्यंत एक सुलभ हात हप्त्याने ते परत करतो पण त्याच्यासाठी सुद्धा केवळ बँका ते, के ते सगळं बर्डन बिअर करू शकत नाही मग नाबार्ड त्यांना जवळजवळ साठ टक्केपर्यंत पुनर्गठनासाठी सुद्धा कर्ज व्यवस्था उपलब्ध करून देते अच्छा आणि जे शेतकरी लवकर किंवा ताबडतोब कर्ज क्लिअर करतात किंवा ते भरतात हप्ते व्यवस्थित तर त्यांच्यासाठी काही व्याज अनुदान आहे का आ, दोन प्रकारची व्याज अनुदान हे केंद्र सरकारकडून सध्या मिळतं क्रॉप लोनसाठी आहेत त्याच्यामध्ये जे शेतकरी वेळेवर म्हणजे साधारणतः खरीपची ड्यू डेट आपण बघितली व परत करायची ती मार्च असते आणि रबीची साधारणतः जून असते तर जे शेतकरी वेळेवर म्हणजे तीस एक तीस मार्चच्या आधी दिलं किंवा तीस जूनच्या आधी दिलं तर मग ते शेतकरी मग त्याला आम्ही प्रॉप प्रॉम पेमेंट म्हणतो हो। किंवा ड्यू डेटच्या वेळेवर कर्ज देणे कर्जाच्या हप्ता परत देणे तर अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून व्याजावर तीन पर्सेंट पर्यंत सवलत आहे म्हणजे wow. जो शेतकरी परत करतो पैसे hmm. वेळेवर त्याला तीन पर्सेंट देतो hmm. त्याच्या व्यतिरिक्त बँकांना सुद्धा एक इन्सेंटिव्ह आहे ते पण व्याजाच्या सवलती जे की परत फार्मर्सला त्याचा बेनिफिट मिळतो hmm. ते दोन पर्सेंट आहे कारण बँका स्वतःचे पैसे वापरतात hmm. त्याला आम्ही म्हणतो की युजिंग देअर ओन फंड hmm. त्यांनी स्वतःचे पैसे वापरल्यामुळे केंद्र सरकारकडून दोन पर्सेंटचं त्यांना इंटरेस्ट सबेन्शन मिळतं व्याजावर मध्ये त्याच्या व्यतिरिक्त राज्य राज्यामध्ये पण वेगवेगळी व्यवस्था आहे जसं आपल्या राज्यामध्ये पिकावर अडीच पर्सेंट पर्यंत पण राज्य सरकार व्याजावर सवलत देतं पण ते आम्ही डायरेक्टली बघत नाही ते राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग बघतात पण केंद्र सरकारचं जे सबेन्शन आहे ते आमच्या मार्फतच होतं संस्थागत ऋण योजना आ, ही एक योजना राबवली जाते नाबार्डतर्फे ती कशी जसं मी पहिल्यांदाच बोललो होतो की केवळ पीक कर्ज देऊनच चालणार नाही तर पिकासाठी जी बुनियादी व्यवस्था असते म्हणजे बुनियादी ढाचा म्हणतो आपण तो तयार केला पाहिजे म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रीकल्चर सेक्टर म्हणजे त्याच्यासाठी इरिगेशन तयार झालं पाहिजे बाकीचे पोटे हे तयार झालं पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा नाबार्ड हे पहिल्यापासून कार्यरत आहे जसं की लँड लेवलिंगसाठी आम्ही कर्ज देतो हॉर्टिकल्चरसाठी देतो किंवा मोठ्या प्रकारचे रुरल गोडाऊन मगाशी जसं बोललो तसं मोठमोठ्या स्टोरेज कॅपॅसिटीसाठी सुद्धा बँकांना आम्ही कर्ज देतो राज्य सरकारला सुद्धा मोठमोठले मोठमोठे इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत हो। किंवा बाकी सडक व्यवस्था आहे किंवा इलेक्ट्रिफिकेशन आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही एक संस्थागत स्वरूपाचा कर्ज पुरवठा करत असतो अच्छा मागील दोन, दोन ते तीन वर्षांपासून ऊसासाठी लागणारी जी ठिबक योजना आहे किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा ऊस पिकासाठी सुद्धा कर्ज पुरवठा करते नाबार्ड तर त्या अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि तो महाराष्ट्रासाठी अत्यंत म्हणजे महत्वाचा आहे जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे पर्टिक्युलरली जो पश्चिमेकडला भाग आहे जळगावपासून ते सोलापूरपर्यंतचा तर तिथे मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते आणि साधारणतः उसाच्या शेतीसाठी पाणी थोडं जास्त थोडं काय अगदीच जास्त लाग। अगदी लागतं मी म्हणेल तर मग असं हे पाणी जास्त वापरून जर पिकं करत असेल तर वर्षान आता आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंग साठी सारखे इश्यूज आहेत पाण्याचं स्त्रोत्र कमी होत चाललंय मग अशा परिस्थितीमध्ये ऊसासारखी पिकं जा जास्त पाणी, 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 पाणी लागतं फ्लोड इरिगेशन म्हणतो जे पाटाने पाणी, पाणी, पाणी आपण देतो तर ते बऱ्याच वेळेला पाणी वेस्ट पण होत मॅक्झिमम जवळजवळ चाळीस टक्केपेक्षा जास्त पाणी व्हायला पण जातं कधी कधी या ना त्या कारणामुळे पाण्याचा दुरुपयोग दुरुपयोग पण होतो म्हणून नाबडणी गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकार बरोबर बसून एक शुगर केनसाठी पर्टिक्युलरली ऊसासाठी ड्रीप इन शुगर केन अशी एक आ, स्कीम बनवलेली आहे आणि नक्कीच मला भरोसा आहे की येणाऱ्या काळामध्ये कमी पाण्यामध्ये ऊसाचं हे म्हणजे म्हणतात ना पीक जास्तीत जास्त येईल आणि त्याच्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल अच्छा विपणन कृषी उत्पाद गोदाम किंवा मग बाजार यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका नाबाडची आहे जसं मगाशी पण मी बोललो की नाबाळ केवळ पीक कर्ज किंवा संस्थागत कर्ज याच्याकडे लक्ष देत नाही पण आता पीक झाल्यानंतर जसं भारतामध्ये आधीच्या काळामध्ये फूड सिक्युरिटी बद्दल जास्त लक्ष द्यायचं आता बघितलं तर जवळजवळ दोनशे ऐंशी मिलियन टन एवढं आपलं धान्याचं उत्पादन सरासरी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये होत आणि भारत एक सेल्फ सफिशियंट कंट्री बनलेली पर्टिक्युलरली अन्नधान्याच्या साठ्याबद्दल म्हणा किंवा तर बऱ्याच वेळेला असं होतं की जे पीक आल्यानंतर शेतकरी लगेच ते मार्केटमध्ये घेऊन जातात किंवा बाजारात घेऊन जातात आणि मागणी आणि पुरवठ्याच्या ह्याच्यानुसार जर धान्य बाजारात जास्त आलं किंवा पुरवठा जास्त झाला तर मग कधीकधी त्यांना ते त्याप्रमाणे तेवढं त्याचा मुवजा म्हणतो किंवा तेवढा रेमोनेटरी प्राईस मिळत नाही कमी खर्च त्याच्यामध्ये ते पीकचं जे आहे ते विकलं जातं त्याच्यामुळे तेवढा फायदा मिळत नाही पण एक प्रकारे एक स्टोरेज व्यवस्था तयार करण्यासाठी एक ग्रामीण भंडारण योजना म्हणून हे गेले दहा ते बारा वर्षापासून केंद्र सरकारने नाबार्ड मार्फत एक स्कीम राबवली की जेवढी धान्य बनतील अॅटलीस्ट ती गोडाऊन मध्ये जातील काही दिवस तिथे राहतील आणि ज्यावेळेला शेतकऱ्यांना वाटतं की आता मला विकता येईल मला चांगली प्राइस मिळेल म्हणजे तो एक भाग आहे की एक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा स्टोरेज कॅपॅसिटी क्रिएट केल्यामुळे फूड सिक्युरिटी मध्ये ते अन्नधान्य गोडाऊनमध्ये असल्यामुळे सगळ्यांना पुरेसा अन्न मिळेल हा एक कॉन्सेप्ट होता तिसरं आहे की प्राईस स्टॅबिलिटी हा एक महत्वाचा गोष्ट आहे आणि चौथा आहे की जो लॉस होतो बऱ्याच वेळेला आफ्टर हार्वेस्ट बऱ्याच वेळेला धान्याचं नुकसान, नुकसान होतं ते कुठंतरी वाचलं पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये फायदे असे नाबार्डची भूमिका म्हणजे नाबार्ड ही एक शिखर संस्था असल्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमच्यावर फार मोठा दायित्व दिलेला आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था जर रुरल गोडाऊन किंवा ही भंडारण व्यवस्था राबवत असेल तर त्यांना एक प्रकारे इन्सेंटिव्ह दिलं जातं इन द फॉर्म ऑफ सबसिडी मग साधारणतः जो साधारण कॅटेगरीचा फार्मर असेल किंवा हे असेल तर त्यांना पंचवीस टक्के सबसिडी म्हणजे शंभर रुपये जर प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर पंचवीस रुपये अनुदान दिलं जातं आणि जर तो एखादी एसीएसटी असेल अनुसूचित जाती जमातीचा जी व्यक्ती आहे ती जर ग्रामीण भंडारांमध्ये पार्टिसिपेट करत असेल आणि ते स्ट्रक्चर उभा करत असेल तर त्यांना तेहतीस पॉईंट तेहतीस पर्सेंट नाबाडतर्फे सबसिडी दिली जाते बरं एकूणच शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल uh, शेतकऱ्यांसाठी मी एवढंच मार्गदर्शन देईल की ऍग्रीकल्चर हा रिस्की बिझनेस आहे त्याच्यामुळे थोडं सतर्क राहा जे मान्सूनमध्ये जे बदल म्हणजे हवामानामध्ये जे बदल आहेत त्यानुसार तुम्ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट करा जेणेकरून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉप प्रोटेक्शन मिळेल तिसरं आहे की नवनवीन प्रकारचे पद्धती हे प्रयोग, प्रयोग करा एक इनोव्हेटिव्ह प्रयोग करा त्याच्यामुळे तुमचं जे एक उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला हे होईल आणि शेती ही एक कमर्शियल लाईनमध्ये करा असं नाही की शेती एक व्यवसाय म्हणून बघा शेती केवळ मला खायला मिळेल किंवा तेवढ्या पुरतं नाही शेती एक बिझनेस म्हणून बघायला हरकत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची जे बाजारामध्ये उपलब्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी वापरली तर मला वाटतं की शेतकऱ्यांसाठी फार चांगलं होईल शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं जर तुम्ही सरांनी सांगितल्या पद्धतीने जर कार्य केलं तर नक्कीच तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रामध्ये मुळ्या किंवा पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला फायदा हो सर तुम्ही आज आमची मती आमची माणसं या कार्यक्रमात आलात आणि एवढ्या कमी वेळेमध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद